नमस्कार, मी पूजा दीपक नागावकर इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. जिजाऊने जन्म दिला शुभासारख्या वाघाला, शुभाने जन्म दिला संभाजीसारख्या चावेला, आणि त्यानं सहन केलं डोला फोडणाऱ्या सणईला, आणि जिवंत ठेवलंय भगव्या त्या वादळाला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. ज्या देशात एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस स्वतःला विकायला तयार होता, पण त्याला विकत घेणाराही कोणी नव्हता, अशा राज्यात, अशा देशात, अशा राष्ट्रात माझ्या राजांनी, माझ्या शिवरायांनी, शिवप्रभूंनी स्वराज्य उभं केलं. हा इतिहास आहे माझ्या राजाचा. एका वेळेस पाटीवरती लिहिलेला इतिहास पुसला जाईल, बहीवरती लिहिलेला इतिहास काढला जाईल, पण शिवाजी महाराजांनी जो इथल्या माणसांच्या मनामध्ये आणि काळजामध्ये इतिहास कोरलाय ना, तो कधी फाटला जाणार नाही किंवा पुसला जाणार नाही. जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे, तोपर्यंत शिवरायांचा विचार इथल्या मातीच्या कणाकणात आणि माणसांच्या मना मनांत जिवंत राहील. आज शिवजयंती म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानचा भाग्याचा दिवस, मराठी मातीचा भाग्याचा दिवस, या तमाम 33 कोटी देवदेवतांच्या भाग्याचा दिवस. हरे रंका सपना पाले आया था अफजल माती में, हरे रंका सपना पाले आया था अफजल माती में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. आज शिव जयंती, शिव जयंती म्हटलं कि सगळं वातावरण भगव, सगळं भगव. आला आला आलं गड्यांनो भगव वादळ, आलं मग गेल तो कुठं, मग गेल तो कुठं. 350 वर्षांपूर्वी ते भगव वादळ सुरू झालंय. जोपर्यंत सूर्याचा रंग भगवा आहे ना, तोपर्यंत ते वादळ या महाराष्ट्राच्या मातीतच राहणार, आणि अतिळ मात्र संशय नाही. भगवा, भगवा म्हणजे नक्की काय हो? भगव्याचा अर्थ सांगते. भय रहित, गर्व रहित वा वास रहित हा त्रिविंद संगम एकत्र येतो त्याला भगवा म्हणतात. आपल्याला आपल्या खापर पंजोबांचे नाव माहिती आहे का हो? आपल्याला आपल्या पंजोबांचे तरी नाव माहिती आहे का हो? नाही ना. 350 वर्ष जास्त होऊन गेले महाराजांना जाऊन, पण आजही इथल्या पोराला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. इथली माती स्थळ सांगते तुझा जन्म कशासाठी झालाय. तू जन्माला आल्यावर घेतलेला पहिला श्वास आणि जाताना घेतलेला शेवटचा श्वास हे शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. शिवाजी महाराज तानाजी मालुसरेने पाठवून अफजल खाना म्हणून स्वतःचा जीव वाचू शकले असते ना, पण नाही. मरण्याचा प्रसंग आहे, माहितीये, गला भेट घेतली, दगा झाड आणि तिथंच जीव जाणार, आणि माझ्यामुळे एखादा सैनिक घायल होता कामा नये, म्हणून महाराज स्वतः निघाले लढायला. जिथे तो मरण्याचा प्रसंग आला, जिथे तो लढण्याचा प्रसंग आला ना, तवा तवा यो राजा छाती काढून पुढे उभा राहिला, आणि आज या राजावरती काय काय जण जीव वाळून टाकतात. उगाच म्हणत नाही, सूर्य सुद्धा चरणी नमला, सूर्य सुद्धा चरणी नमला, असा पराक्रमच माझ्या राजाने केला, असा पराक्रमच माझ्या राजाने केला. शिवाजी महाराजांचा इतिहास आजही तुम्हा आम्हाला प्रेरणा देते. जगात जर सगळ्यात जास्त कुठल्या महापुरुषाची पुतले असतील ते शिवाजी महाराजांचे. महाराष्ट्रात नव्हे, राष्ट्रात नव्हे, तर माणसात जिथे जिथे अस्तित्वात आहे तिथे तिथे शिवाजी महाराजांचा जागर होतो. खरं तर माणूस गेल्यानंतर त्याची स्मारक उभी राहते, परंतु स्वतःच्या जिवंतपणाची स्मारक उभी राहिली ती छत्रपती शिवाजी महाराजांची. खरंच आज जर छत्रपती महाराज नसते ना, तर भाषण करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती? जा पणा हम थोडा भाषण करना चाहते, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ माऊचे ठोके दिले असते आपल्याला मागून. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया, शुक्र गुजर रहे हम उस वैद्य के जिसके दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. आपण शिवाजी महाराजांचे कौतुक करतोच, पण 20 वर्षांपूर्वी आपली पुण्यातील लोक अमेरिकेला गेले होते. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्विंटन, आणि आपल्या लोकांना त्या बिल क्विंटनना भेटण्याची संधी मिळाली. बिल क्विंटनने विचारलं, तुम्ही कुठून आलात? आपल्या मराठी तरुणांना वाटलं याला काय माहीत महाराष्ट्र? त्यांनी सांगायला सुरुवात केली. आशिया नावाचं खंड आहे, त्या आशिया नावाच्या खंडात भारत नावाचा देश आहे, त्या भारत नावाच्या देशात महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, आणि त्या महाराष्ट्र नावाच्या राज्यात नव्हे. तेव्हा बिल क्विंटन म्हणाले, बाबा रे तुला एवढं सांगायची गरज नव्हती, तू फक्त इतकं सांगितलं असत ना की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात न आलोय तरी मला कळालं असतं. अजून एक किस्सा आहे मित्रांनो. एकदा रशियाचे परराष्ट्र मंत्री भारत भेट देण्यास येतात, आणि आपले मंत्री भाऊ त्यांना म्हणतात, सांगा आधी तुम्हाला काय दाखवू, लाल किल्ला दाखवू की ताजमहल दाखवू. तेव्हा ते रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हणतात, मला तुमचा लाल किल्ला नाही बघायचा आहे, मला तुमचा ताजमहल नाही बघायचा आहे, सर्वप्रथम मला महाराष्ट्रात घेऊन चला, तिथे मला शिवरायांचा रायगड बघायचा आहे. दादांनो, येणाऱ्या काळात
सांगितलं ना की बाबा नवरू तुम्ही कोणाच्या देशात आलाय तर छाती ठोकून सांगायचं, ज्याने मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं ना, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आलोय। शिवाजी महाराजांच्या सरदारांना सहज विचारले का माणसाने, तुमच्या राजाचं स्वप्न काय? सरदार म्हणाले, माझ्या राजाचं स्वप्न सिंधुदुर्ग ते बंगाल जोपा सागरापर्यंत, हद काश्मीर ते हद कन्याकुमारी पर्यंत, आणि हद तंजौर ते हद पेशावर पर्यंत स्वराज्य उभारणं आणि या साम्राज्यावरती भगवान मानाने डेव्हलप ठेवणं हे माझ्या राजाचं स्वप्न आहे। शिवाजी महाराजांनी आपल्याला चौथीच्या पुस्तकात सांगितलंय की शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली, अफजल खानाचा कोटला फाडला, शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली इतकंच सांगितलंय, त्याच्या पुढचा इतिहास कोणी लिहूनच नाही ठेवला। याच्या पुढचा इतिहास खुद शाहिस्तेखानाने लिहिलाय। खान रोज डायरी लिहायचा, त्या डायरी लिहिले की ज्यावेळेस त्याची बोट छटली गेली त्यावेळेस दरबारात धावपळ चालू होती आणि त्याची बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, गजब हो गया, गजब हो गया, ओ नरादम शिवा मेरी बेटी को उठा ले गया। तेव्हा खानाने उत्तर दिलं, चिंता मत करो ओ शिवा, ओ शिवा किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां काट सकता है, पर किसी औरत या बेटी पर हाथ नहीं डाल सकता। उगाच म्हणत नाही तर चंद्रावरी डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही। पण आज त्याच राजाच्या राज्यात काय चाललंय? आपण म्हणतो राज जन्मालय म्हणून, पण राज जन्माला येण्यासाठी आधी जिजाऊ तर असली पाहिजे, आणि जर जिजाऊच गर्भातल्या गर्भात मारली तर कसा घडेल शुभा? हो, मुलगी जन्माला आली की हत्तीवर बसून साखर वाटणार हा महाराष्ट्र आज गर्भपात करायला लागले, परस्त्रीत आई मानणार या महाराष्ट्रात आज बलात्कार व्हायला लागले। हो सांगा ना, सांगा ना मग कशी उमलतील फुलं अशा कला तोडल्यावर, हो सांगा ना कसा लागेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर, हो सांगा ना मग कसा घडेल शुभा अशा गर्भातल्या गर्भात जिजाऊ मारल्यावर। शिवाजी महाराजांचं वय वर्ष 5, गावात तमाशे तंबू आला। महाराजांनी विचारलं, आऊसाहेब या बाया काय असताय? आऊसाहेबाने सांगावं पोटाची खळगी भरायची म्हटलं की काहीतरी करावं लागतं, त्या 5 वर्षांच्या छत्रपतीने सांगावं आयुष्यभर पुरेल इतकं धान्य त्यांच्या घरात नेऊन टाका आणि तिला सांगा लाचार व्हायची गरज नाही ग तुला। काय होते छत्रपती शिवाजी महाराज, वाईट वाटतं कधी कधी की त्याच महाराष्ट्रात बाया नाचवणाऱ्या अजून त्या जन्माला आल्या, परस्त्रीला आपल्यासमोर नाचवणं ही कुठल्या छत्रपतींची शिकवण? शिवाजी महाराजांनी सांगितलं प्रत्येक स्त्री आपल्या घरातील देवता आहे, आऊसाहेबांनी सांगितलं प्रत्येक स्त्री आपल्या मायमाऊलसारखी आहे। पण दादांना आज त्याच महाराष्ट्रात शिवजयंतीच्या शिवपुरावरती डोलपे डीजे लावायला चालू केले, डोलपे डीजेवरती गाणी लावायला चालू केले, शिला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली आणि आमच्या साहेबांची नंतर गावच्या विषयीमध्ये टांगायला सुरुवात केली। दादांनो तुम्हाला व्यसन आणि फॅशनच्या नादाला लागून मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशनच्या नादाला लागून मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये कधी घालू नका स्वतःचा पाय। रात्री अपरात्री जाताना तुम्हाला दिसली एखादी स्त्री आणि तिला म्हणता आलं ताई आणि माय तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय। कुणी म्हणतं मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे, कुणी म्हणतं मला छत्रपती संभाजी महाराज व्हायचे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई काढाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण काढाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शुभा झाला, तो जिजाऊचा शुभा झाला। आपण म्हणतो तो आग्र्याचा ताजमहल अजूनही तसंच तसं आहे, हो तो दिल्लीचा रान किल्ला ही तसंच तसं आहे आणि आग्र्याचा ताजमहल तसंच तसं आहे मान्य आहे आणि आमचं सगळं ढासळं हेही मान्य आहे, पण त्यांचं तसं का आणि आमचं असं का? कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले ना तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या, आणि जेव्हा जेव्हा आमच्यावर हल्ले झाले ना आम्ही मानाने वाकवले, आम्ही छात्या फाकवल्या, म्हणालो ये 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 लॉर्ड। छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले नाही, कोणापुढे वाकले नाही, म्हणूनच सर म्हणा असे वाटते ना, आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा। कुतुबशहाने उभारली ती कुतुबशाही, आदिलशहाने उभारली ती आदिलशाही, मुघलांनी उभारली ती मुघलशाही, माझा राजाही उभारू शकला असता ना मराठीशाही किंवा शिवशाही, पण त्याने ते न करता उभारलं त्या 11 पकड जातींना एकत्र घेऊन जनतेचं राज्य, रायत्याचं राज्य, ते माझं स्वराज्य। शिवकाल ही कुठली जगण्याची स्पर्धा नाही तर मरण्याची स्पर्धा होती। राजा एखादी मोहीम काढायचे तसं बाजी म्हणायचा, राजा एवढा आपला आपण जाणार राजा, तसे ऐसाजी म्हणायचे, आय आम्ही आहे ना व आपण जाणार राजा आपण लढणार राजा, तसे तानाजी म्हणायचे, आम्ही आहे ना व आपण जाणार राजा आपण लढणार राजा आपण मरणार राजा,
देवी येतात, काहीच्या अंगामध्ये भूत येतात, पण ज्या वेळेस आपल्या लोकांच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, तेव्हा आपण संपूर्ण जगावरती राज्य करू. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य. शिवाजी या शब्दाला कधी उलटा वाचलाय? जीवाशी. जीवाशी असा शब्द तयार होतो जो स्वराज्य निर्मितीसाठी जीवाशी खेळला ना तो शिवाजी. कोण म्हणतो आत्ताचे तरुण जीवाशी खेळत नाही? खेळतात ना, पबजी, फ्री फायर बरोबर, नवीन नवीन गाड्यांबरोबर बुर घेऊन जातात. हो, होते ऍक्सिडेंट, दुसऱ्या दिवशी लागतो बहिणा. जो आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला, मग ठेवा स्टेटस. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, भेती आवासा थाव. मग गेला ना भेती आवासारखा, एवढं खेळायचंच आहे ना जीवाशी. मग जाणा बॉर्डरवर, तिथे लढा, हुतात्मे होऊन जगू नका. आपल्या नाव पडे महात्मा, हुतात्मे हे शब्द लागले तरी चालतील, पण माणूस हा शब्द आपल्या नाव पडे लागलाच पाहिजे. आपल्या राजाला साधं सुपारचे खंडाचं व्यसन नव्हतं, त्याच राजाचा शुभक्त शुमावळाच काय करतो? तोंडात गुटखा मावा ठेवून स्वतःच्या आयुष्याचा धुवा उडवतोय. शिवकालीन परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती कशी आहे? शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांशी नजरेने संवाद साधायचे. तसे मावळे देखील निष्ठेचे होते. ते एक गुरु शिष्याचा संवाद होता, देव आणि भक्ताचा संवाद होता. पण आता मात्र तसं काही नाही राहिलं. औरंगजेब त्याचं राज्य अफगाणिस्तान ते कन्याकुमारी पर्यंतचं. 1680 महाराजांचं निधन झालं आणि 1681 औरंगजेब महाराष्ट्रात आला. 1681 ते 1707 27 वर्ष महाराष्ट्राला लावून लढत होता. कोणाशी? आधी संभाजी महाराज, मग ताराणी साहेब, संताजी, धनाजी आणि शेवटचे राजाराम महाराज. आणि 1707 तो इथेच वारला. या 27 वर्षात त्याचे जेवढे आग्रहपत्र गेले ते पत्र तो एक ओळ कायम लिहितोय, ते लोकांना कायम सांगतोय शिवाजी अजून मला चलतोय, शिवाजी अजून मला चलतोय. मुळात शिवाजी व्यक्ती नव्हती, शिवाजी हा विचार होता. आणि एवढा मोठा विचार मानण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात येतो, तो राजा किती मोठा होतो हे अजून आम्ही समजू शकलो नाही जगाला. शिवाजी महाराज एका पाड्यात आणि 33 कोटी देव एका पाड्यात. याचं कारण असं की 33 कोटी देवांपैकी एकही देव माणसाच्या जन्माला आला नव्हता, पण माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाने देवाचं कार्य करतो असं एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपतींमुळे गोठ्यातील गाय, अंगणातील तुळस, मंदिरावरचे कळस सुरक्षित राहिले, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही हिंदुत्व शिकवता. मला सांगा, हिंदू म्हणजे काय? मग जन्माने हिंदू असणं महत्वाचं की कर्माने हिंदू असणं महत्वाचं? कारण कर्माने तोच हिंदू असतो जो परधर्मियांचा आदर राखतो, जो परस्त्रीला माते समान मानतो आणि माता, माती आणि मातृभूमी यासाठी सर्वोच्च त्याग करायला तयार असतो तो हिंदू असतो. हजार असतील धर्म, लाख असतील जाती. हजार असतील धर्म, लाख असतील जाती, परंतु याने एकत्र गुंफणारा देव माझा छत्रपती, देव माझा छत्रपती हा राजा, आपला राजा ज्याच्यामुळे आपली ओळख आहे जगामध्ये, देशामध्ये मराठी म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येतं? अच्छा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या राज्यात ना आलाय. असा राजा, इतका पराक्रमी, इतका मोठा राजा, जो दुसऱ्या देशाला मिळाला असता तर त्याने काही सोनं केलं असतं आणि जगाला काही ओढून सांगितलं असतं की कसा कसा राजा आमच्याकडे जन्माला आलाय आणि तुमच्याकडे काहीच नाही झालंय. दुसऱ्यांच्या राजाचं नगभर आहे ते हातभर सांगतात, आपल्या राजाचा आभार भर आहे, पण आपण सांगायला कमी पडतो. शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी घेऊन सकी मुस्ताहिद खान औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं औरंगजेबाला बातमी दिली म्हणजे त्याला आनंद होईल, तो धावत धावत आला. अळंपणा अळंपणा बडी खुशी की खबर आहे. क्या हुआ? गाफर बसीना चोरख, गाफर नरकाला गेला. कोण? शिवा, शिवा हुजूर. बस औरंगजेब शांतपणे उठला, त्याने त्याची नमाज पडायची चटई खाली अंतरनी, त्याच्यावर गुडघे टेकून बसला, नमाज पडायला लागला. नमाज पडून झाला, ढकाच्या दिशेने हात वर केला आणि म्हणाला, या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारे उघडी ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतोय. बस आपल्याला इतकं श्रेष्ठ व्हायचंय, इतकं श्रेष्ठ व्हायचंय की आपल्या शत्रूला सुद्धा दुःख झाला पाहिजे आपण गेल्यावर, आणि त्याला विचार पडला पाहिजे आता आपण लढायचं कोणाशी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय साम्राज्य, जय महाराष्ट्र. नाही, समाधान करत टाळ्या वाजल्या नाही. अरे जोरदार टाळ्या वाजल्या, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. ज्या वेळेस आपल्या तारखेप्रमाणे शिवजयंती सादर केली, योगराज भुईर
आणि आपले प्रतिनिधी त्यांचे मित्र त्यावेळेस प्रशांत गायकवाड यांनी या ठिकाणी